हा केक आपण बनवला आहे विदाउट नोजेल, विदाउट पाइपिंग बॅग आणि विदाउट स्पॅचुला, तोही विकत सारखा ब्लॅक फॉरेस्ट केक. विश्वास नाही बसत आहे ना. पाहूया चला आपण आज हा केक कसा बनवला तो. मी मेजरमेंटच्या कपनुसार एक कप प्रीमिक्स घेतलं आहे, त्यामध्ये आपण एक चमचा तेल टाकणार आहे. आणि ते आता आपण पाणी घालून हळूहळू मिक्स करणार. तुम्ही जर फर्स्ट टाइम केक बनवत असाल तर अंदाज घेत घेत पाणी घालायचं. मी अजून थोडंसं पाणी घालणार आहे. आणि मी इकडे हे बॅटर मिक्स करायला घेते आहे, त्याच्या आधी मी इकडे कढई प्रीहीट करायला ठेवली आहे. अशा प्रकारे बॅटर आपलं तयार झालं. आता आपण हे केकच्या टीनमध्ये घालूया. ह्या केकच्या टीनला मी पहिल्यांदा बटर पेपर लावून घेतला आहे, ऑइलनी ग्रीस करून घेतलं आहे आणि त्यामध्ये हे आपण बॅटर ॲड करणार आहे. आणि हे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. असं टॅप करून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे त्याच्यातली जी एअर आहे ती सगळी बाहेर निघेल. मी कढई प्रीहीट करायला ठेवलेली कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलं आहे आणि त्याच्यावरती झाकण झाकून आपण प्रीमिक्स आणि केकचं बॅटर जे बनवायला घेतलं त्याच्या आधी मी ठेवलं होतं. ते आता चांगली प्रीहीट झाली आहे. आता मी त्याच्यावर झाकण लावून मीडियम गॅसवर केक बेक होईपर्यंत ठेवणार आहे. आपला केक एकीकडे बेक होतो आहे तोपर्यंत आपण क्रीम फेटून घेऊया. मी क्रीम पूर्ण मेल्ट करून घेतली आहे, त्यात बर्फाचा एकही क्रिस्टल ठेवलेला नाही आहे. आता आपण ही बीट करून घेऊया. प्रथम स्लो याच्यावर आता ही डबल झाली आहे, तर आपण आता स्पीड हळूहळू वाढवायचं. जे बाजूला जी क्रीम आहे ती सगळी आत घ्यायची, त्यामुळे व्यवस्थित फेटलं जातं. बघू शकता तुम्ही क्रीम व्यवस्थित व्हिप झाली, उलटी केली तरी पडत नाही आहे, म्हणजे आपली क्रीम व्यवस्थित झाली. त्याचा दुसरा प्रकार म्हणजे तुम्ही ज्यावेळेला क्रीम वरती उचलता त्यावेळेला जे टोक आहे जे आहे तसं राहतं, म्हणजे तुमची क्रीम तयार झाली.
आता अपन ही क्रीम फ्रीज मधे सेट करायला ठेवूया। तोपर्यंत आपला केक तैयार होतो है आणि केक गार होईपर्यंत आपली क्रीम पण चांगली सेट होईल। आपण कढईचं झाकण काढून बघूया आपला केक बेक झालाय का। टूथपिक क्लीन आले म्हणजे आपला केक बेक झालाय। आपण गॅस बंद करूया आणि केक काढून घेऊन गार करूया। आपण केक डिमोल्ड करून घेतलाय आणि आता आपण हा कट करून घेणार आहे। वाटीमध्ये मी शुगर सिरप बनवून घेतलं आहे ते आपण केकवरती थोडं थोडं घालणार आहे। आता आपण एक टेक्निक बघणार आहे। जर तुमच्याकडे समजा स्पॅचुला नसेल तर तुम्ही केक अरेंज कसा करायचा ते आपण आज बघणार आहे। तर आपण पहिल्यांदा स्पूनच्या मदतीने क्रीम केकवर घालून घ्यायची आहे। आणि आपल्या घरी असे कार्ड्स असतात एटीएम कार्ड तर त्याच्या मदतीने आपण केक स्प्रेड करून घ्यायचं आहे। मी थोडेसे कट केलेले चॉकलेट आहेत ते ॲड करते। आता आपण त्याच्यावर केकची दुसरी लेयर ठेवणार आहे। त्याच्यावर पण परत आपण शुगर सिरप ॲड करणार आहे। परत जसं आपण मगाशी केलं तसंच स्पूनच्या साह्याने परत आपण व्हिपक्रीम घालून घेणार आहे आणि ती पसरून घेणार आहे। अशा प्रकारे म्हणजे बाजूला आली आहे त्याने आपण केक कवर करून घेणार आहे म्हणजेच आपलं क्रम कोटिंग कंप्लीट होतं। त्याच्यावरती चॉकलेट ॲड करणार आहे आणि त्याच्यावरती आपण हा केक उलटा ठेवणार आहे आणि त्याच्यावरती परत शुगर सिरप ॲड करणार आहे। आता त्याच्यावरती परत आपण क्रीम ॲड करणार आहे।
जिथे क्रीम कमी वाटती है तिथे क्रीम लावून घ्यायची। घेऊ किंवा त्याच्या बेसवर अशा प्रकारे मी इथे चॉकलेट मेल्ट करून घेतलं आहे। आणि आपण प्लॅस्टिकचा कागद असतो त्याच्यापासून जसा मेहंदीचा कोन बनवतो तसा मी कोन बनवून घेतला आहे। त्यामध्ये मी हे चॉकलेट ॲड करते। मी खाली ग्लास ठेवला आहे, ग्लासमध्ये तो कोन ठेवला आहे आणि त्यामध्ये जे आपण बनवलेलं चॉकलेट आहे विचलून घेतलेलं ते सगळं ॲड करते। किंवा चॉकलेट मेल्ट केलेलं आपलं ते आपण साईडने असं त्यावर मी सिल्वर कलरचे जे स्प्रिंकल्स आहेत माझ्याकडे ते थोडे टाकते आहे। गोल्डन कलरचे स्प्रिंकल्स आहेत ते थोडे टाकते। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।